गुड मॉर्निंग क्लास लास्ट लेक्चरला आपण लास्ट पॉईंट पाहिलं बेस बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स अरिल अमाइन्स म्हणजे अरोमॅटिक अमाइन्स अरोमॅटिक अमाइन्समध्ये काय काय बेन्झिगिनला अटॅच आपण अमोनिया अमाइन्स अमाइन्स प्रायमरी टू ग्रुप आपण अटॅच केला दॅट इज द अॅनिलिन आणि ॲनिलिन ज्यावेळेस आपण वॉटर मॉलिक्यूल बरोबर ट्रीट करू त्यावेळेस इट विल फॉर्म ॲनिलिनियम आयन ॲनिलिनियम आयन सो द conjugate acid form during this reaction is stabilized by the resonance so aniline structure is stabilized by the resonance that is the lone pair of the aniline is get <coughs> conjugated to the aromatic ring okay and it is less available for the donation so therefore it is stabilized by the resonance so resonance stabilized by the resonance structure there is for the aniline, uh, aniline is there okay and aniline ion is obtained बाय ॲक्सेप्टिंग प्रोटॉन डज नॉट हॅव अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स एनिलिनिन मायन म्हणजे काय एक प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो एनिलिन आणि इट विल फॉर्म एन एच टूचं काय होतं एन एच थ्री प्लस फॉर्म होतो आणि त्याला दोन रेझनेटिंग स्ट्रक्चर आहेत ओके देअर फार लेस स्टॅबिलाइज दॅन द अॅनिलिन सो एनिलिन इज अ व्हीकर बेस फ्रॉ एलिन इज द व्हीकर बेस फ्रॉम द अमोनिया अँड प्रायमरी अमाइन्स रिझन इज दॅट पी के बी व्हॅल्यू इज द ग्रेटर Pkb value aniline okay? के बी व्हॅल्यू जास्त आहे ओके जो काही एसिड फॉर्म झाला आणि बेस एज कम्पेअर्ड टू द अमाइन्स अर्मॅटिक प्रायमरी अमाइन्स ऑर अमोनिया ओके सो अमोनियाचं स्टॅबलायझेशन जास्त आहे कॉन्ज्युकेटेड कम्पेअर्ड टू द अॅनिलिन ओके सो दॅट वॉज द लास्ट पॉईंट आता या लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट पाहिजे आपल्याला अल्क्युलेशन ऑफ अमाइन्स आता मधले पॉईंट केमिकल प्रॉपर्टीज पाहतोय आपण फिजिकल प्रॉपर्टीज आपल्या ओव्हर झाल्या याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीजमध्ये लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमोनिया हा लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स ओके लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स आपल्याला डिलीट केलं आहे आणि डायझोटायझेशन रिॲक्शन किंवा ऑरेंज डाय टेस्ट हा पण पॉईंट आपला डिलीट केला आहे सो डायरेक्टली आपण मूव होतो आहे पुढे अल्क्युलेशन ऑफ अमाइन्स अल्क्युलेशन ऑफ अमाइन्स सो लेट सी वॉट इज अल्किलेशन ऑफ अमाइन्स आर ग्रुप म्हणजे आर ग्रुप कशामध्ये अमाइन्समध्ये सो हिअर दिस इज ऑल्सो कॉल्ड हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्क्युलेशन हॉपमन एक्झॉस्टिव्ह अल्क्युलेशन म्हणजे अमाइन्समध्ये आर ग्रुप काय करायचं इंट्रोड्यूस करायचं दॅट इज द अल्क्युलेशन ऑफ अमाइन्स आपण याच्या फ्रेडल क्राफ्ट अल्क्युलेशन किंवा फ्रेडल क्राफ्ट असं लेशन पाहतो सेम रिएक्शन हॅपन ओवर इयर फॉर दॅट इज अल्क्युलेशन ऑफ अमाइन्स इज ऑल्सो कॉल्ड हॉपमन्स एक्झॉस्टिव्ह अल्क्युलेशन हॉपमन एक्झॉस्टिव्ह अल्क्युलेशन आता याच्यामध्ये काय करतो आपण प्रायमरी अमाइन्स काय करतो हिट करतो आपण इतने एक्सेस ऑफ अल्किल हलाइट प्राइमरी अल्किल हलाइट प्राइमरी अमाइन्स अपन प्राइमरी अल्किल हलाइट बरोबर हीट करते हैं इट विल फॉर्म सेकेंडरी अमाइन सेकेंडरी अमाइन्स विल रिएक्ट द अल्किल हलाइट टू फॉर्म टर्शरी अमाइन टर्शरी अमाइन रिएक्ट विद अल्किल हलाइट फॉर एग्जाम्पल पद रिएक्शन मी मैं आर हियर आर एन एच टू आर एन एच टू का प्राइमरी अमाइन्स आहे रिएक्ट कशा बरबर कराए अपने आर एक्स बरोबर रिॲक्ट करायचं आर एक्स बरोबर आपण त्याला रिॲक्ट केला दिस इज अ प्रायमरी अमाइन्स दिस इज अ प्राईमरी अल्किल हलाइड प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट विद अ प्रायमरी अल्किल हलाइड अँड इट विल फॉर्म सेकंडरी अमाइन्स सो लेट सी वॉट विल वॉट इट विल फॉर्म इट विल फॉर्म सेकंडरी अमाइन्स लाईक दिस यन यच सो वन हायड्रोजन इज रिॲक्ट विद द हॅलोजन अँड आर गेट अटॅच टू द नायट्रोजन हियर बिकॉज आर इज द पार्शियल पॉझिटिव्ह नायट्रोजन कॅरीज द Lone pair of electrons and the, that will form R group is introduced into the primary amine, So, it will form secondary amines, it will form secondary amines over here. Okay. Now, secondary amine further react with the primary alkyl halide, secondary amine further react to the alkyl halide. So, here byproduct is formed here Hx minus Hx, hydrogen halide is removed. This is hydrogen and this is halogen so r get combined with the nitrogen similarly here this hydrogen and halogen get combined so that will form here r3 n r3 n further it will react with the alkyl halide okay because lone pair of electrons still present in the this nitrogen atom okay so that will react with the <coughs> this alkyl groups and that will form r4 n plus X minus R4 N plus X minus this is the primary amine this is secondary amine this is tertiary amines and this is quaternary or tetraalkyl ammonium halides tetraalkyl ammonium halides tetraalkyl ammonium halides okay just react with the primary amines react to the al primary alkyl halide to form a secondary amine secondary amine react to the primary alkyl halide to form a tertiary uh, amine tertiary amines further react to the primary alkyl halide to form a quaternary ammonium halides quaternary ammonium halides this is also called tetraalkyl ammonium iodide tetraalkyl ammonium halides okay tetraalkyl ammonium halides is also called okay क्वाटरनरी ऑर दिस इज ऑल्सो कॉल्ड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट व्हॉट इज क्वाटनरी बिकॉज फोर अल्किल ग्रुप्स आर देअर ओके सो दॅट इज कॉल्ड कॉटरनरी अमोनियम हॅलाइड्स क्वाटरनरी अमोनियम हॅलाइड्स ओके विच आर क्रिस्टलाइन सॉलिड ओके सो हिअर दिस इज फोर हायड्रोजन आयटम अटॅच टू द नायट्रोजन इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप आता अमोनिया जर पाहिलं तुम्ही सॉरी एन एच एच च यच दिस इज अमोनिया सो ही आर ऑल द अमोनियम आहे अमोनियमचा अमोनिया ज्यावेळेस एक हायड्रोजन पिकअप करेल सो दॅट टाईम इट विल पिकअप दिस प्रोटॉन्स अँड दॅट विल फॉर्म धिस पर्टिक्युलर क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड इज फॉर्म दिस इज कॉल्ड ऑल्सो कॉल्ड हॉप वन एक्झॉस्टिव अल्क्युलेशन आता ज्या आपण याच्यामध्ये रिॲक्शन कॉटन अमोनियम सॉल्ट ओके ह्या रिॲक्शनमध्ये ज्या वेळेस आपण माइल्ड बेस यूज करू जो काय ऍसिड फॉर्म झाला आपला एच एक्स त्याच्यासाठी आपण काय सोडियम बायकार्बोनेट यूज करतो सो अल्किलॉडच्या ऐवजी आपण इथं मिथालॉड जर रिॲक्शनमध्ये केला तर दॅट इज क्झॉस्टिव मेथिलेशन ऑफ अ माइन्स म्हणजे काय करतोय आपण इथं काय करतोय सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री एन एच टू सी एच थ्री एन एच टू घेतला आपण या रिॲक्शन मध्ये म्हणजे काय घेतलं आपण मिथाईल ग्रुप घेतला याच्यामध्ये ऐवजी हो आपण काय केलं मिथाईल अमाइन घेतला मिथाईल अमाइन ओके सो so, प्रायमरी अमाइन्स घेतलं आपण आणि त्याला आपण रिॲक्ट केला मिथाईल अमाइन इज सिटेड विथ द एक्सेस ऑफ मिथाइल आयडाइड ज्या वेळेस आपण अल्किल मिथाइल आयडाड घेऊ त्यावेळेस रिॲक्शनला काय म्हणायचं इट इज एज एक्झॉस्टिव्ह मेथिलेशन ऑफ आमाइस म्हणजे काय करतोय आपण इथं प्लस सी एच थ्री आय आपण मिथायला हायड्राइड घेतला मिथायला माइन प्लस मिथायलायड्राईड आपण हीट केलं याला तर काय प्रोडक्ट फॉर्म होणार आहे सी एच थ्री आहे तर एक हायड्रोजन आयोड्राईड बरोबर कंबाईन होईल अँड दॅट विल फॉर्म सी एच थ्री एन एच सी एच थ्री बाय प्रोडक्ट काय येईल आपला प्लस याच्या आपला बाय येईल ओके सो हा आपला झाला सेकंड अमाइन फॉर्म झाला तो फर्दर रिॲक्ट होईल सी एच थ्री आय बरोबर आपण त्याला रिॲक्ट केला आता काय होईल एक हायड्रोजन रिप्लेस बाय आय सो याच्या इज फॉर्म अँड दॅट विल फॉर्म यन सी एच थ्री सी एच थ्री अँड सी एच थ्री ओके प्लस याच्या फॉर्म फर्दर हा आपण मिथायल ॲडबरोबर ट्रीट केला आपण याला आता काय होईल रिॲक्शनमध्ये हिट करतो आहे आपण याला पहा हिट करतो याला याला आपण हिट केलं आता काय होईल तीन मिथाईल ग्रुप वाटायचे नायट्रोजनला आता हा चौथा ॲड होईल त्याच्यामध्ये पहा नायट्रोजन सी एस थ्री हियर सी एस थ्री हियर ऑल्सो सी एस थ्री हियर ऑल्सो सी एस थ्री

अमाइन्स जवस आपण मिथाइल आयोडाइड घेऊ मिथाइल आयोडाइड अल्किल हलाइड आपण जर मिथाइल हलाइड घेतला मिथाइल आयोडाइड तो दॅट इज कॉल्ड एज अ एग्जॉस्टिव मेथिलेशन ऑफ अमाइन्स एग्जॉस्टिव मेथिलेशन ऑफ अमाइन्स ओके लक्ष देते दे का गप्पा सिंपली आपण काय केलं मिथाइल ग्रुप घेतला इथे इथे काय केलं आपण सिंपली मिथाइल ग्रुप घेतला अल्किल हलाइड च्या ऐवजी काय केलं मिथाइल आयोडाइड घेतला आपण तुम्ही जर इथे पाहिलं तर अॅनिलीन मिथायलामाइन घेतला आहे त्याच्याबरोबर मिथायलायडोड घेतला हिट केला आपण त्याला सिम्पली रिप्लेसमेंट होईल एक हायड्रोजन रिप्लेस होईल आयने ओके अल्किल ग्रुप रिप्लेस होईल एक हायड्रोजन ग्रुप रिप्लेस केलं सो दॅट विल फार्म डायमिथायलामाइन देन डायमिथायलामान रिॲक्ट विथ द मिथालायोडर टू फार्मा ट्रायमिथायलामाइन ट्रायमिथायलामाइन रिॲक्ट विथ द मिथेलायड टू फार्मा टेट्रा मिथायलामाइन टेट्रा मिथाईल अमाइन दिस इज कॉल्ड टेट्रा मेथिल अमोनियम आयोडाइड टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड कॉटर्नरी अमोनियम सॉल्ट फॉर्म होतो कॉटर्नरी अमोनियम सॉल्ट और कॉटर्नरी अमोनियम हॅलायडिज फॉर्म ओके जो लास्ट आपण पाहिला सेम फक्त इथं काय घेतलं आपण आर ऐवजी काय घेतला आहे मिथायल आयोडाइड सो ती कॉड एक्झॉस्टिव्ह मेथिलेशन ऑफ अमाइन्स एक्झॉस्टिव मेथिलेशन ऑफ अमाइन्स ओके येथे लक्षात सिम्पल रिॲक्शन आहे देन पुढचा पॉईंट आहे आपला अल्किलेशन ऑफ अमाइन आपण पाहिलं अल्किलेशन ऑफ अमाइन सिंपल रिएक्शन आहे याच्यामध्ये आपण जो हायड्रोजन ॲटम आहे तो हॅलोजनबरोबर बरोबर होईल आणि अल्किल ग्रुप नायट्रोजनला अटॅच होतो दॅट इज अल्किलेशन ऑफ अमाइन्स पुढचा पॉईंट आपला अल्किलेशन ऑफ अमाइन्सच्या नंतर हॉफमन इलिमिनेशन हॉफ मन इलिमिनेशन हॉपमन इलिमिनेशन प इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे हॉपमन इलिमिनेशन सो याच्यामध्ये आता हॉपमन इलिमिनेशनला आपण डायरेक्टली काय करतोय टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइट घेतोय आणि तो हिट करतोय आपण मॉइसिलोरॉक्साइड बरोबर इट गिव्ह कॉटनरी अमोनियम हायड्रॉक्साईड विच इज अ क्रिस्टल सॉलिड अँड स्ट्रॉंगली बेसिक लाईक अमोनियम सोडियम हायड्रॉक्साइड ऑर पोटॅशियम हायड्रोड कॉर्टनरी अमोनियम हायड्रॉक्साइड ऑन ड्रॉग हिटिंग अँड गो बीटा इलमिनेशन टू ग्यू अँड अल्कीन द रिॲक्शन इज कॉल अ हॉपन इलिमिनेशन काय करतोय आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड घेतोय फॉर एक्झाम्पल पिथे नायट्रोजन हा नायट्रोजन घेतला आपण या नायट्रोजन अटॅच इकडे

सी एस थ्री सी एच टू सी एच टू यन सी एच टू सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री सी एस टू नायट्रोजनला किती अटॅच आहे तर बॉन्ड वन टू थ्री अँड फोर दिस इज अ फोर बॉन्ड इज अटॅच टू द नायट्रोजन ओके अँड आयोडीन इज देअर सो नायट्रोजन कॅर इज पॉझिटिव्ह चार्ज आणि हा जो आहे ना यन यन ट्रायथाईल प्रोपेन अमोनियम हायड्रो आयोडाइड यन कॉमा यन, कॉमा यन तीन वेळा यन ट्रायथाईल ट्राय इथाइल ट्राईथाईल काय वन टू थ्री ट्राइथाईल ट्राइथाईल प्रोपिल ट्रायथाईल प्रोपिल अमोनियम आयोडाइड अमोनियम आयोडाइड नाव पा थोडंसं स्ट्रक्चर थोडं लक्षात घ्या किती आहेत ट्रायथायल आहे एन एन ट्रायथायल आणि इकडे प्रोपिल अमोनियम आयोडाइड प्रोपिल अमोनियम आयोडाइड अमोनियम का तर चार नायट्रोजनला चार बॉन्ड त्याचे आहेत म्हणून ओके आणि हा ट्रीट केला आपण सिल्वर बरोबर ए जी ओ एचबरोबर आपण याला ट्रीट केला आता ए जी ओ बरोबर ट्रीट केलं तर ए जी कंबाईन बरोबर होईल आणि इथं हायड्रॉक्साईड ग्रुप फॉर्म करेल त्याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर आहे पहा इथे सी एच टू

ओ एच मायनस ओके लक्षात येते दिस इज फॉर्म यन 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 ट्रायथाईल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रो अमोनियम ऐवजी काय अमोनियम हायड्रॉक्साइड येईल ओके आता याच्यामध्ये ह्या नायट्रोजनच्या अट्याच जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन त्याच्या अट्याच जो कार्बन आहे तो बीटा so, कार्बन सो दिस इज अल्फा कार्बन बीटा कार्बन दिस इज अल्फा कार्बन बीटा कार्बन दिस इज अल्फा कार्बन दिस इज बीटा कार्बन लक्षात येते का पहा अल्फा बीटा कार्बन कोणते आहेत नायट्रोजनला जो कार्बन अटॅच आहे दॅट इज द अल्फा कार्बन अँड ॲडिशन टू द अल्फा दॅट इज द बीटा कार्बन आता हिथं काय होतं ज्यावेळेस आपण याला हिट करू याला आपण काय करू फर्दर हीट करू तर हिट केल्यावरती काय होतं याच्यामध्ये हीट केल्यानंतर के याची इलिमिनेशन रिॲक्शन होते म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो दिस इज कॉल्ड अल्फा बीटा इलिमिनेशन अंडर बीटा इलिमिनेशन टू गिव्ज एन अल्की इन द रिएक्शन इज कॉल्ड द हॉपमन इलिमिनेशन पहा द याच्यामध्ये हॉपमन इलिमिनेशन होते आ, मी इथे लिहितो पहा क्लिअर करतो मी याला यालाच काय केलं आपण वरती लिहितो मी बा याला आपण हीट केलं हीट केलं तर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होईल ओके अल्फाबेटा इलिमिनेशन फॉर्म होईल सो अल्फाबेटा इलिमिनेशन फॉर्म झालं ते काय होईल याच्यामध्ये आता अल्फा आणि बीटा एक एक हायड्रोजन याच्यामधनं रिलीज झाला एक हायड्रोजन याच्यामधून रिलीज झाला सी एच थ्रीचं काय होईल सी एच टू होईल सी एच थ्रीचं काय होईल सी एच टू होईल त्याच्यामध्ये सो दॅट विल फॉर्म याच्यामध्ये नायट्रोजन ला अटॅच दिस इज सी एच टू सी एच थ्री दिस विल फॉर्म सी एच टू सी एच थ्री दिस विल फॉर्म सी एच टू सी एच टू सी एच थ्री ओके दिस विल फॉर्म प्लस बाय प्रोडक्ट काय सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू आणि याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्हल दिस इज फॉर्म इथिन अल्किन अँड दिस इज फॉर्म एन एन डायथाइल प्रोपिल अमाइन यन यन डायथाइल प्रोपिल अमाइन एन एन डायथाइल प्रोपिल इज फॉर्म लक्षात येते ग बा काय झालं इथं अल्फापिटा इलिमिनेशन म्हणजे इथला एक हायड्रोजन लूज झाला इथला हायड्रोजन लूज झाला तर इथं डबल बॉन्ड फॉर्म झाला हा बॉन्ड ब्रेक होईल इथे डबल बॉन्ड जनरेट आणि हा बॉन्ड इथे ब्रेक होईल म्हणजे कोणताही एक गेल याच्यामधला कोणताही एक अल्फाबेटा इलिमिनेशन याच्यामध्ये होऊन जाईल त्याच्यामध्ये ठीक आहे सो दिस इज फॉर्म धिस रिॲक्शन इज कॉल्ड एज हॉप मन इलिमिनेशन हॉपमन इलिमिनेशन ओके सो या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण दॅट इज या ब मध्ये आपण या चॅप्टरमध्ये जो आपला पॉईंट होता अल्किलेशन ऑफ अमाइन्स पाहिला आपण हॉपमन एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन ज्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन रिएक्ट होतो आपण अल्किल बरोबर तर तो सेकंडरी अमाइन फॉर्म होतो सेकंडरीमाइन फर्दर रिॲक्ट होतो टर्सिर फॉर्म होतो टर्सिरामाइन फर्दर रिॲक्ट होतो अल्किलाय बरोबर आणि फॉर्म टेट्रा अल्किल अमोनियम हालॉइड दॅट इज कॉल क्वाटरनरी अमोनियम सॉल्ट इज फॉर्म ओके सो त्याच्यामध्ये जर मी थायलाड जर घेतलं आपण तर दॅट इज कॉल्ड द एक्झॉस्टिव्ह मेथिलेशन ऑफ ओके ही रिॲक्शन आपण पाहिले त्याच्यानंतर हॉपमन पण इलिमिनेशन पाहिलं आपण कॉटनरी अमोनियम सॉल्ट घेतला आपण आणि त्याला रिॲक्ट आपण सोडि सिल्वर बरोबर ट्रीट केला मॉईस सिल्वर हायड्रॉक्साईड हायड्रॉक्साईडबरोबर किंवा मॉईस सिल सिल्वर बरोबर ट्रीट केला तर त्याच्यामध्ये सिल्वर आयोडिन बरोबर कंपन होतो आणि ओ OH एच रिप्लेस करतो आयला जो काय आयोडिन आहे त्याला रिप्लेस करतो हायड्रॉक्साइड आयन सो आणि त्याचं फर्दर आपण त्याला जर हिट केला तर अल्फाबेटा इलिमिनेशन होतं दॅट इज कोडाचं ॲज अ इलिमिनेशन जो आपण इथं पाहिलं अल्फाबेटा इलिमिनेशन फॉर्म होतं ओके ठीक आहे सो दिस इज द टू पॉईंट्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट ना नेक्स्ट लेक्चरला काय घ्यावं आपण असायलेशन ऑफ अमाइन्स आणि फर्दर एक दोन तीन पॉईंट राहतात ते आपण त्याच्यामध्ये घेऊया ठीक आहे आजच्या लेक्चरला एवढंच घेऊया ठीक आहे थँक्यू